बुधवार 9 ऑक्टोबर 2024 संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले आजचे वाचन. येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता, ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकांना त्याने म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना कराव्या शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे, आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्ही आपल्या प्रत्येक अपराधाला क्षमा करतो, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. चिंतन. प्रार्थना म्हणजे परमेश्वराशी साधलेला संवाद होय. प्रार्थना हा दोन्ही बाजूंचा संवाद आहे. हा संवाद असा नव्हे की ज्यात परमेश्वर ऐकतो व आपण बोलतो, तर यात परमेश्वर ऐकतो व त्याच्या वचनातून आपल्याशी बोलतो. येशूने शिकवलेली सर्वात कृष्ट प्रार्थना म्हणजे आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना. प्रभू येशूने शिकवलेली ही प्रार्थना परमेश्वराच्या मुलांसाठी आहे. ही प्रार्थना स्तुती, पश्चाताप व विनवणीची प्रार्थना आहे. ही प्रार्थना समजून घेतल्यास ज्या परमेश्वराने आपल्याला ही प्रार्थना दिली त्यालाही आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते. परमेश्वर आणि मानव ह्यांच्यातील परस्पर प्रेमाची घोषणा म्हणजे ही प्रार्थना. ह्या छोट्याशा व अगदी सोप्या प्रार्थनेत बरेच काही सांगितले गेले आहे. म्हणूनच यापुढेही प्रार्थना म्हणताना फक्त शब्द उच्चारण्याऐवजी त्याला शब्दांचा खोल अर्थ जाणण्याचा व समजण्याचा आपण प्रयत्न करूया.